शिव स्वरूप राष्ट्र संत जगत गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहुसैब नगरीमध्ये नर्मदेश्वराच्या सान्निध्यात श्रावण महिन्याच्या निमित्तानं विशिष्ट नागपंचमीचं अनुष्ठान या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याची आज सांगता आहे. सांगता 5-10 मिनिटात होईल. विशेषतः याचं प्रचार प्रसार करणारे जवळजवळ पूर्ण भक्तमंडळामध्ये आज आपण फक्त संतमेळा यूट्यूब लाईव्ह केलं तर आपल्याला प्रत्यक्ष आता हा जो कार्यक्रम चालू आहे आपण आपल्या मोबाईलवर आत्ता जरी बघितलं तरी तो दिसतो. एवढं नियोजन असं करणारे आमचे संतमेळाचे आमचा कन्हैया याचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या त्या ठिकाणी कॅमेरा वगैरे सगळे घेऊन आणि हे पूर्ण कार्यक्रम कसं कसं झाला काय झाला ते पूर्ण दाखवतात. बाबाजींच्या खऱ्या अर्थानं प्रचार प्रसार ते करतात. विशेषतः पूर्ण नियोजन अगदी हाती घेऊन या ठिकाणी पूर्ण नियोजन त्यांच्या हाती घेऊन प्रत्येकापर्यंत पोचवतात ही त्यांची खरंच मनाचं मोठेपण आहे. या ठिकाणी आपलं भजनी मंडळ बसलेलं आहे. आमचे मेघनेसर आहे, विश्वर आहे, निवृत्तीदादा आहे, सगळेजण या ठिकाणी त्यांचे मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. अनुष्ठानार्थींनो असं सांगितलं जातं की ह्या कार्यामध्ये जे अनन्य आहे अनन्य चिंतयोन तो मान योजुनान परिउपासते. उपासते म्हटल्यानंतर लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीत अनन्य व्हा आणि अनन्यमध्ये चिंतन असू द्या. निश्चित अनन्य होऊनही चालत नाही त्यामध्ये चिंतनाची खूप गरज आहे. चिंतने तद्रूपता म्हटलेलं आहे. म्हणजे चिंतन हा शब्द का घेतला की आपण अनुष्ठानामध्ये नामस्मरण करतो आणि कलियुगात कलियुग केवळ नाम आधारा. आपल्याला भवसागर तरून जायचा असेल हे भवसागर पार करायचा असेल तर एक नौका म्हणजे नाम आहे. कलियुग केवळ नाम आधारा सुमिर सुमिर रवितरणी पारा मंगल भवन अमंगल हारी द्रव सुख सरद अजीर बिहारी. नाम नौका आहे. कायम धडपड करतात या ठिकाणी हे बघा एवढी तळमळ करतात. भक्तमंडळ आहे बसलेलं. अगदी आमच्या संघ एक ड्रायव्हर असतो प्रवीण, त्यानंतर हा काका असतो, त्यानंतर आव्हाड असतो. ही पोरं किती धावपळ करायला रात्रीचा दिवस करतात. त्यांचं मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. विशेषतः एवढं अनन्य पाहिजे. जे तुम्ही या ठिकाणी बसलात तुम्ही अनन्य आहे. तुम्हाला या ठिकाणचा आनंद मिळालेला आहे आणि म्हणून निसतं अनुष्ठानाचा मैकवर आवाज ऐकला. अनन्य असल्यामुळं तुमच्यामध्ये न्यूनता नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचे श्रद्धेत छिद्र नसल्यामुळं अछिद्ररूपी श्रद्धा असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी लगेच धावत पळत आलात. ते मग माता भगिनी असो की कोणी भक्तगण असो एवढं अनन्य पाहिजे आणि त्यातलं त्यात चिंतनही तसं पाहिजे. चिंतन तुम्हाला सकाळ सांगितलं की पाण्याची धार पाहिजे की तेलाची धार पाहिजे. सकाळच्या प्रवचनं सांगितलं तुम्ही आत्ता म्हणाल तेलाची धार पाहिजे कारण तेल कधीच खंडित होत नाही. आपण म्हणतो लागे ओ लागे ओ लावा सकाळी त्यांना विधीमध्ये पण सांगितलं की आपण इथं हात लावतो इथं हात लावतो इथं हात लावतो इथं हात लावतो. ते म्हणाल बाबाजी हे का बरं इथं असं हात लावतात इथं हात लावतात कपाळाला हात लावतात डोळ्याला हात लावतात. त्यांना सांगितलं
ह्या मंदिरातही देव आहे आणि ह्या मंदिरात पण काय आहे, देव आहे. हे सुद्धा मंदिर आहे, ते मंदिर विटाने बांधलेलं आहे, हे मंदिर हाडामासाने बांधलेलं, एवढाच फरक. देह देवा हे मंदिर म्हणून आतही आणि बाहेर निर्मळ झालं पाहिजे. मग ते आत निर्मळ कशानं होतं? अनन्य चिंतयन तुमान योजनान परिपासते, किंवा अनन्य झालं किंवा नामस्मरण केलं किंवा अनुष्ठान केलं तर आत निर्मळ होतं. बाहेर निर्मळ क्या होतं? गंगेच्या स्नानानं होतं. वच म्हणता गंगा गंगा, वच म्हणता गंगा गंगा, पाहू जाता गंगा द्वार, पाहू जाता गंगा द्वार, त्याच्या पुण्य नाही पार, त्याच्या पुण्य नाही पार, वच म्हणता गंगा. नुसतं म्हणलं तरी पापाचा नाश होतो, तर स्नान केलं तर किती होईल. म्हणून कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलासी राहणं. आपण म्हणतो धन्य कुशावर्ताचा महिमा, वाचेवर किती आणि कही बहु तीर्थी बल्ला द्वारा दिग पर्वती हो, वंदन मर्जल करता चल महादोष नासती हो, तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावते हो. म्हणजे बाह्यंग स्नान जरी केलं तर मुक्ती मिळते, मग अंतरंग स्नान पाहिजे असेल तर अनुष्ठान पाहिजे, आणि त्यासाठी अनन्य पाहिजे. अनन्य चिंतयन तुमान योजनान परिपासते. वास्तविक माणसाला एवढं शक्य नाही, कधी कधी लोक अनन्य होतात. आता जिथं आमचे परमपूज्य सुनील गिरी महाराज बसले, त्यांचं मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो, सत्कार करतो. सर्व महात्मे आज कोणालाही आमंत्रित केलं नाही, कारण 28 तारखेला हरिगिरी बाबा येणार असल्यामुळं त्या दिवशी सगळ्या महात्म्याला अंतर, म्हणजे माझ्या मते महात्मे लोकांना स्टेज पुरणार नाही तर बाकीच्यांचं स्टेजचं प्रश्नच नाही राहणार, एवढे महात्मे लोक त्याच दिवशी येतील. हरिगिरी बाबांनी टाईम दिला, 19 तारीख त्यांना म्हणलं नाही ते म्हणजे आम्ही हरिद्वारला आहे, म्हणलं नंतर 20 तारखेपर्यंत आम्ही जुनागडला आहे, त्याच्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रात येतो आहे, म्हणजे 22 तारखेपर्यंत ते येतील. आणि अशा मोठ्या संतांच्या हस्ते जर भूमिपूजन झालं तर ते कर पूर्ण भारताला कळेल की आज आपलं ह्या ठिकाणी काय झालं. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन ते स्वतःच म्हणतील जय जनार्दन, काय म्हणतील ते स्वतःच म्हणतील, आपल्याला म्हणायची सुद्धा गरज ते ओम नमो नारायण म्हणणारच नाही त्या दिवशी, ते डायरेक्टमध्ये जय जनार्दन बाबा इथं मंदिर सुरू झालं. जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनटं घेतो, एकदम सुंदर आहे. बऱ्याच दिवसाचं या ठिकाणी सत्संग नाही आहे, शेवटी शेवटी आपण 5 ते 6 दिवसाचं या ठिकाणी शिवमहापुराण कथा असंच व्यासपीठ राहील, असंच भजनी मंडळ राहील. आणि संध्याकाळी 8 ते 9-10 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला कथा ऐकायला भेटेल. आता मी जास्त वेळ देत नाही, कारण आपल्याला एवढंच कळालं पाहिजे एक आचार्य आहे आणि आचार्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो की दररोज दुसऱ्या दिवशी काही ठेवायचंच नाही जवळ, कारण त्यांना काय म्हणायचं, योग माझं कोण चालतो, देव चालवतो, माझा भगवंत चालवतो, त्याच्यामुळं जे काही आहे ते सगळं देवाचं आहे, जे काय आहे ते देवाच्या कृपेने आहे, आणि जे काही मला देतो आम्ही काय कुळाचे श्री राम आम्हाला देतो, श्री राम जय राम, बांधिले घुमट किल्ल्याचे तट तया फुटती पिंपळवत, नाही विगीर आणि मोत, नाही विगीर आणि मोत,
बाबाजींची परंपरा आहे, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या अनुष्ठानाची परंपरा, जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन जनता जनार्दनापर्यंत जो पोहोचायचं कार्यक्रम केला कार्य केलं, खऱ्या अर्थानं जो मार्ग दाखवला ते आपले बाबाजी आहे, ते सद्गुरु जनार्दन स्वामी आहे. अनुष्ठानाचा महिमा वर्णनही करू शकत. देवादी देवा जनार्दन देवा अनुष्ठानाचा मार्ग दाविला शिव भक्तीचा महिमा गायला शिव भक्तीचा महिमा गायला बसले. फक्त किती दिवस बसले तरी साडेतीन दिवसामध्ये घरी तुम्ही दररोज भजई पुरी काही खाऊन बघा, दूध घ्या काजू बदाम खा, तरी एवढं तेज येणार नाही. साडेतीन दिवसात चमकायला लागले सगळे. काय शक्ती असेल या अनुष्ठानामध्ये? हां, कुठून येत असेल एवढं तेज? हे ओलय कुठून येत असेल? एवढी गुरुमाऊलींची कृपा आपल्यावर कशी होत असेल? कनिष्ठ त्यांच्या फोटो समोर बसलो तरी आपण बदलून जातो, आपला चेहरा मोहरा बदलतो, आपलं जीवन बदलतं, लाखो लोकांचं संसार सुखाचं होतो, लाखो लोक सगळं व्यसन मुक्त होऊन सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये एक पाईक बांधतात, आयुष्याचं जीवनाचं धन करून घेतात, आयुष्याचं सोनं करून घेतात, आयुष्याचं नवे नवे सर्वांना मार्ग लावून मला जो अनुभव आला, अनुभूती आली, अनुभूतीचा आनंद प्रत्येकाला सांगतात आणि प्रत्येकजण ह्या मार्गात येऊन स्वतःला झुकून देतो, समर्पित करून देतो आणि आपलं सुख अनुभवून सगळ्या जगाला सांगतो की जनार्दन स्वामींसारखा. तव गुणगाता आनंद झाला सदा तुझा चरणी, मौनगिरीचा कीर्ती सुगंध वरळू हो कीर्ती, भस्मले पुणे प्रभात काळ मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी. हा आनंद वेगळा आहे, अनन्य भक्त पाहिजे, त्याच्यात न्यूनता आली तर संपलं. आचार्य आहे त्यांना एवढा दररोजचा विश्वास आहे की देव मला देतो खायला, पण दिवाळीचा दिवस आहे आणि आदल्या दिवशी एकाने सांगितलं उद्या दिवाळी भाऊ घ्या ना म्हणे थोडंसं, नाही नाही म्हणे माझा देव मला देतो म्हणे, मला दुसऱ्या दिवशीची काही गरज नाही म्हणे, मला काही गरज नाही, मला दुसऱ्या दिवसाची काही गरज, माझा देव मला दररोज देतो. पण त्या दिवशी नेमकं देवाने परीक्षा पाहिली, त्या दिवशी काहीच दिलं नाही त्याला. आणि न दिल्यामुळं तुम्हाला सांगतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं घर उपाशी. मग मात्र त्या आचार्याने सांगितलं देवा दिवाळीचं दिवस आहे, कमीत कमी हात पाहायचं होतं. अरे लोक भजे खाऊ राहिले, कुरडेही खाऊ राहिले, पुरणाच्या पळ्या खाऊ राहिले आणि मला माझ्या घरात तुझं लक्ष नाही आहे, याचा अर्थ हा शब्द खोटाचा असला पाहिजे गीतेतला. काय सांगितलं? म्हणून घेतली दौत आणि त्या दौतमध्ये होती शाई दिली त्याच्यावर त्या शब्दावर होतून अनन्य चिंतयंतो मान योजनान परिपा ते योग शम्यम वहम्यम, हे वाहतो तू, आमचं सर्व काही करतो तू, करता हरता तू, सर्व करणारा तू, आज मात्र उपाशी मारलं खोट आहे. कोणी सांगितलं? ते नाही खोट आहे असं म्हणल्यानंतर तिकडं म्हणजे बघा देवाची लीला, हे इकडं कुट्यात बसलेले होते पण मात्र घरी देवाने केव्हाची अवस्था करून ठेवली, एवढं एवढं कन्हैया छोटासा आणि एवढं मोठं गठुडं घेऊन आला तो. हे आई दरवाजा उघड. अरे तू तर एवढा दिसायला आहे आणि गठुड म्हणजे सगळ्या जगाचा गठुडं मी वाहतो, हे काय किरकोळ आहे बघा लक्षात घ्या. अक्षरशः ते गठुडं आईनं खाली घेतलं आणि सांगितलं अरे घामू घाम काबर झाला आणि तुझ्या चेहऱ्याला शाई कस काय लागली, म्हण तुझ्याच नवऱ्याने उद्योग केली. काय सांगितलं? म्हण हे पाहिजे माझ्या तोंडावर किती मारलं, किती शाई लावली. हा म्हणे माझा नवरा सकाळपासून तिकडे जाऊन बसला मंदिरात, माझा पतीदेव अजून आला नाही आणि तुम्ही म्हणता का त्यांनी मारलं, त्याला कुठं वेळ येते, तर रात्रंदिवस तुझंच नामस्मरण करतो. नाही नाही म्हणे येऊ दे त्यांना सांगतेच म्हणे, जर असं करीत असल तुम्हाला एवढी शाई, ती शाई त्यांनी अशी त्या आईनं असे फक्त तोंडावरून हात फिरवला त्या लाकराच्या, तर तिच्या हाताला ती शाई लागलेली होती.
आणि तो गठुडं ठेवून सगळं सीधा देऊन निघून गेला का नाही या. आणि निघून गेल्यानंतर मग हे संध्याकाळी पार पोटाची पार अग आडीगुडी घालून आले. आल्यानंतर पाहिलं काय म्हणे अहो म्हणे तुम्हाला काही डोक्याचा पत्ता कधी कधी विचारते बरं का म्हणते बरं का डोक्याचा पत्ता आहे का तुम्हाला. डोकं सगळं यांच्याकडे दिलेलं राहतं हा. म्हणून म्हणे काय झालं काय म्हणे अहो त्या लेकराला का बरं शाई लावली त्याला का बरं मारलं. अहो म्हणे मी काहीच मारलं आणि मी काय माझी कधी लेकराला मारण्याची शक्ती आहे का. म्हणून ती असं करायला गेली त्याच्यावर शब्द होते अनन्य चिंत येऊन तो मान त्या कोणाच्या आईच्या याच्यावरती होते. त्र्यंबकला त्यामुळे भजनी मंडळ आपण थांबूया इथं खूप वेळ झाला. हे बघा सर्वांना परत मी म्हणजे आपल्याला सगळ्याला एक माहिती राहील युट्यूबवर पण ऐकायला भेटेल की राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचं भव्य दिव्य मंदिर भाऊसाहेब नगरीमध्ये होत आहे. निफाड तालुका या ठिकाणी नाशिक जिल्हा आहे आणि निफाड सहकारी साखर कारखान्यावरती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये एक अतिशय सुंदर मंदिर होईल. आणि ह्या मंदिराकडे सर्वांचं लक्ष असू द्या. सगळ्यांसाठी दर्शनासाठी सर्वांना एक विशेष आनंद प्रदान करण्यासाठी आणि विशेष आशीर्वाद देण्यासाठी मंदिराची उभारणी होत आहे. आणि ती तारीख 28 राहील. 28 तारखेला सर्वांनी या ठिकाणी 12 वाजेपासूनच यायला सुरुवात करायची. जवळजवळ 1 महिना या ठिकाणी अभिषेक चालू आहे. जेवढे अभिषेकला बसले तेवढेच मंदिराच्या पूजनाला बसतील. 31 जोड्या मंदिराच्या पूजनाला बसणार आहेत. जे जे लोक अभिषेकला बसतील त्यांच्या वाटेला आणि त्यांच्या म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्या कदाचित भाग्याला निश्चित येतील की त्यांना 31 जोड्यांना तो अनुभव अनुभवायचा आहे की आपल्याला आपण नर्मदेश्वराचा अभिषेक करून त्या दिवशी छोटासा यज्ञ होईल. यज्ञासाठी सर्व त्याच जोड्या बसतील. त्यानंतर भूमिपूजनाला सुद्धा राहतील. आणि म्हणून 31 जोड्यांनी आजच आपण नाव द्यायचं आहे अभिषेकसाठी. कारण दररोज या ठिकाणी 2-2, 3-3 जोड्या अभिषेक करताय. पूर्ण महिनाभर अभिषेक चालू आहे. जास्त झाल्या तरी चालेल परंतु 51 जोड्या झाल्या तरी चालेल. पण बाबाजीचं मंदिर आहे याचा अर्थ 51 जोड्या बसले तर त्यांच्याकडून काही दक्षिणा मागणार मुळीच नाही. त्यांनी काही द्यायचं नाही. त्यांनी फक्त ब्राह्मणाची काय असेल 101 रुपये दक्षिणा द्यायची आहे. बाकी इकडं काही तुमचं इकडं बाबाजींचं खूप देणारे बाबाजींना खूप बाबाजींवर श्रद्धा ठेवणारे अनुभूती आलेले लोक या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचं काही काळजी करू नका. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी अनुष्ठानार्थींचं लगेच मौन सुटतं आहे. आता अनुष्ठानार्थींनी सरळ बसायचं आहे. हात जोडायचे आहे. डोळे झाकायचे आहे. प्रथमता ज्या व्यासपीठावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी विराजमान आहे ज्यांच्या सान्निध्यात तुम्ही बसला आहात ज्यांच्या सान्निध्यानं तुम्ही पवित्र झालात ज्यांच्या सान्निध्यानं तुमचे विचार आचार आणि जीवनाची नौका बदलून गेली अशा महापुरुषांची कृपादृष्टी निहाळिले आपल्या पदी पैसविले असे बाबाजी पालखीत बसलेले आहे. अशा महापुरुषांचं अशा सत्पुरुषांचं अशा सद्गुरू जनार्दन स्वामींचं महायोगी पुरुषांचं समाधीकडं हात जोडून त्या महान सद्गुरूंच्या पालखीकडं हात जोडून आपण नमस्कार करायचा आहे. पहिल्यांदा व्यासपीठावर नमस्कार करा. त्यानंतर बाबाजींचं अधिष्ठान नर्मदेश्वर त्र्यंबकराज या ठिकाणी बसलेले आहे प्रतिष्ठित झालेले आहे. ओम नर्मदाय नमः म्हटलं की सर्प उतरतो. ते नर्मदेश्वर या ठिकाणी विराजमान आहे. नर्मदेश्वराला नमस्कार करा. त्यानंतर आपण ज्या स्थानावर बसलो आहोत त्या स्थान देवतेला नमस्कार करा. ग्राम देवतेला नमस्कार करा. आणि सर्व दिशाला अष्ट दिशाला 8 देवता आहे त्यांनाही त्यांना अष्ट शंकर म्हणतात ज्याला आपण विधीमध्ये सर्वाय शुतिमूर्ते नमा भवाय जलमूर्ते नमा अशा पद्धतीने सगळ्या दिशेला नमस्कार करा. स्थान देवता ग्राम देवता वास्तुदेवता आणि सर्व देवतेला नमस्कार करून देवतेचा आशीर्वाद घ्या. आणि
आपल्या आईचं स्मरण करा, आपल्या वडिलाचं स्मरण करा, आपल्या गुरुदेवांचं स्मरण करा. ज्यांनी आपल्याला फराळाचं दिलं त्यांचंही स्मरण करा, आणि ज्यांनी आपल्याला या ठिकाणी साथ दिली गेल्या 7 दिवसापासून सर्व संतांचं महात्म्यांचंही या ठिकाणी नमस्कार करून आता आपण संकल्प करूया की जेणेकरून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी ज्यावेळेस अनुष्ठान लेकरांकडून साधकाकडून आणि अनुष्ठानार्थ्याकडून करून घेत होते त्यावेळेस आम्ही सर्व व्यासपीठावरचे आपले भजनी मंडळ असो सर्वांनी ओम नम पार्वते पते हर हर महादेव असं म्हणलं की बाबाजींचं आराध्य त्र्यंबकराज असल्यामुळं अनुष्ठानार्थींनी फक्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणून आपण काय करायचं आहे, मौन सोडायचं आहे. गेल्या 3.5 दिवसापासून मौनिश्य सर्वसाधनम, तुम्ही मौन हे व्रत धारण केल्यामुळं जीभेमध्ये तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारची एक तपश्चर्याचं एक बल आलेलं आहे, एक वाणीमध्ये एक शक्ती तयार झालेली आहे, आणि म्हणून त्या शक्तीतून प्रथम जो शब्द निघेल तो त्र्यंबकराज जय जयकार करून आपल्याला सर्वांना हा शब्द त्र्यंबकराज जय जयकारांचा या विद्यार्थ्यांच्या या अनुष्ठानार्थ्यांच्या मुखातून ऐकायचं आहे. ते जर आपल्या अंगावरून शब्द गेला तर एक विशिष्ट प्रकारचे शहारे येतात, विशिष्ट प्रकारचं वलय आपल्या अंगावरून जातं, आणि विशिष्ट प्रकारचं एक त्र्यंबक राजाचं स्मरण केलं की गंगेचं पुण्य स्नान केल्याचं आपल्याला मिळतं. म्हणून आम्ही सर्वजण ओम नमः पार्वती पते हर हर महादेव म्हणू, त्यानंतर फक्त अनुष्ठानार्थी त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणतील, त्यावेळेस बाबाजींचा 3 वेळेस त्रिकाळ जय जयकार होईल, आणि त्यानंतर नर्मदेश्वराचा जय जयकार करून बाकीचा संकल्प करूया. सर्वांनी डोळे झाकायचे आहे, परत एकदा नमस्कार करायचा आहे, सरळ बसायचं आहे, आणि आम्ही जय जयकार करतो. सर्वांनी जय जयकार करायचा. ओम नमः पार्वती जोडून म्हणत ओंकार विंद संयुक्ता नित्यायंत योगिना कावद मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. नमन्त्रिश देवा नमन्त्र अप्सराना नराणमन्त्र देवेश नकाराय नमो नमः. महादेव महात्मनाम महाज्ञानं परायणं महापापार देवं मकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुपकारकं शिवमेव पदनित्यं शिखराय नमो नमः. वाहनृष्भो यस्य वासुकिकण्ठभूषणं वामे शक्तिरं देव मकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवाना एकाराय नमो नमः. षडाक्षरकृतं स्तोत्रं यपटे शिवसंवित शिवलोकनाथनाति शिवेन समुदेति श्रीरुद्रावले ओमामेश्वर संवादे षडाक्षरस्तोत्र संवृणम् चौराष्ट्रसोमनाथं च श्रीशैलमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालम् ओंकार ममलेश्वरम् केदारपृष्ठे डाकनिमा शङ्करम् वाराणसी विश्वेशं त्र्यंबकं गौतमितरे वैद्यनाथ चिताभूय नागेश्वर दावनामनि सेतवनिरामेश कृष्णेयश्वालय द्वादशैतानि रामानि प्रातरुद्राय पठता सप्त जन्म कृतं पापं स्मरणेनशदे यज्ञं काम्य शर्व पठशाति नरोमा तस्सत सफला प्राप्ति भविष्याति न संशय. ॐ सर्वाय मूर्ते नमः. ॐ भवाय जन्मते नमः. ॐ रुद्राय मूर्ते नमः. ॐ मुक्राय मूर्ते नमः. ॐ भीमाकाय मूर्ते नमः. ॐ पशुपते मूर्ते नमः. महादेवाय मूर्ते नमः. ॐ शरण्यासुर मूर्ते नमः. हराय नमः महेश्वराय. ॐ शम्भवे नमः सुलभाय विनाशे नमः. ॐ शिवाय नमः पशुपते नमः. महादेवाय पद्मासन समस्ते साम्रांगणे व्याघ्राकृतेष्वाद्यं विश्वविजयनकलं वरणं पञ्चवक्रं नमः पार्वती पते.
गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 महाराज की जय भगवान की जय महाराज की जय। या ठिकाणी संकल्प आहे सर्वांनी एकदा हात जोडायचा आहे। कन्हैया यांच्याकडे सगळ्याकडे कॅमेरा फिरव, कोणकोण अनुष्ठानावरती बसले सर्वांना कॅमेरा दाखवायचा आहे, म्हणजे सगळेजण आलेले आहे की नाही लक्षात येईल, पुढच्या वर्षी येते की नाही लक्षात येईल। सर्वांकडे जेवढे आहे तेवढ्यांकडे समोर भक्तमंडळ महिला मंडळ सर्वांना उपस्थिती लावलेली आहे। अचानक अनुष्ठान झालं आणि अनुष्ठानाची सांगता फक्त आपण कशावर घेतली, माईकवर सांगितलं तरीही सर्वजण भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित झाले, या ठिकाणी प्रसाद पण झालेला आहे। तोपर्यंत आपण हात जोडा आमच्या मागं म्हणा, आपण जे केलेलं पुण्य आहे अनुष्ठानामध्ये जप तप अनुष्ठान आणि ते केलेलं पुण्य सत्संग आणि ऐकलेली विधी प्रवचन ते पुण्य आहे, ते विशिष्ट प्रकारे सद्गुरू जनार्दन स्वामी रूपी बँकेत ठेवायचं आहे, ते ठेव आहे, ती आपल्याला वेळ काढायला काम येईल। म्हणून आपण सर्वांनी म्हणायचं राष्ट्रसंत म्हणा, अनुष्ठानार्थी सर्वांनी म्हणा राष्ट्रसंत राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेन आशीर्वादाने नर्मदेश्वराच्या सानिध्यात झालेलं अनुष्ठान जप तप सत्संग झालेली सेवा झालेलं अनुष्ठान सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू शिवार्पण कृष्णार्पण परत एकदा ओम नमः पार्वती कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जय जनार्दन स्वामीजींचं पूजन कन्हैया सुंभर स्वामीजींचं स्वागत करू। आहो गुरुदेवाय भाव गुरुदेव शरण तुम्हारे मैहो दास तुम्हार मैहो दास तुम्हार मैहो दास तुम्हार मैहो दास आरती होईल, आरती नंतर आपल्याला बाबाजींची आरती विठ्ठलाची आरती जय जनार्दन। कोणी एका अनुष्ठार्थींनी बाबाजींच्या पालखीपुढे आरती घ्यायची अनुष्ठान मंडळी चला अनुष्ठानार्थीने एकाने घ्यायची लाईनीत जा सगळे अनुष्ठान मंडळी एकाने लाईनीत जा एक एक फक्त आरतीला येतील आपण दरवाजा आरती जशी ओळखतो तसं सुख करता दुख हरता वरता बिगडी पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजी सर्वांगी हंबार बुद्धिशी गंगे धडके वर शुभे वर मुक्ता भराची देव जय मंगल मती श्रीराज गुरुदेव हरिधन मात्रे माना मात्रे माना कामन पुरती देव जय गौरी कुमराटी कुमकुम केशराबोरी चरणी अगरिया जय देव जय मंगल मूर्ति ओ गैराजमूर्ति दर्शन मात्र मान स्मरण मात्र मानकामना पूर्ति जय देव बंदर मत
निजनार्दन मूर्ति जयकार उदय प्रभु नाम करी जय स्वयं चारि धाम शिवाचे करे भक्त परमु जय उरि हो बदलि परे ना चिंता भय चिते में करो निहारती स्वामी जनार्दन मूर्ति करो निहारती करुणी वस्त्र गिरा शारा भक्ता पुलमितात्मारा हृदय शंकर शिव उपदेश नाम शिव घोषांत कमली जारुती प्रेम करो निहारती सदगुरु स्वामी जनार्दन मूर्ति करो निहारती पांगिले शिवालय कितिका भक्त जय गर्वित प्रतिभा तयंचारु दैवी भूत मौली स्वामी जनार्दन प्रेम बोध चरण राम तया चे करे प्रभु बन दे प्रेम करो निहारती स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो निहारती आरती अनंत मुदारी पंडरी राधा चलती उपचार मन सरल भोला आरती अनंत मुदारी परिया पर आयु न पड़े गारायु भुलावती लाओ आरती अनंत राधे नसते नाक महिमान सचंद्र यत्र पूर्वे सांधा संति देवा ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वय वैश्रवणाय कुरुमे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवण रतातु कुबीराय वैश्रवणाय महाराजाय नमः विश्वक्ष विश्वलोमुखो विश्वतमावृत विश्वतत्वात् सम्भाव्याहंति समप्तैर्यधावा भूमिजनयन दिवेकम् नानासुगन्धपुष्पाणि अधाकालभवानिजम् पुष्पाञ्जलिमय दत्तम् गृहाणि परमेश्वरम् नमः पार्वतीवदयार महादेव गोपालकृष्ण भगवान् त्रिगुणैव दत्त 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 लाकुरन् सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नरपदेश